राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर गेल्या 8 वर्षापासून रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे अनेक अपघात घडत आहे. काही ठिकाणी ठेकेदाराद्वारे रस्ता अर्धवट करून वनवे मधूनच दोन्ही साइड हून वाहने ये जा करत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विसरवाडी आणि गंगापूर दरम्यान वळण रस्त्यातील पुलाजवळ एकाच रस्त्यावरून दोन्ही बाजूची वाहने ये जा सुरू असल्याने दोन मालवाहू ट्रकची समोरासमोर भीषण धक्का होऊन मोठा अपघात झाला आहे. या अपघातात आयशर टेम्प चालक गंभीर जखमी झाल्याची प्रत्यक्ष दर्शनी माहिती दिली आहे, तर 3 जण किरकोळ जखमी झाले आहे. स्थानिक नागरिकांनी अपघात स्थळी धाव घेत जखमींना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले आहे. दरम्यान विसरवाडी पोलीस सदर अपघाताबाबत अधिक तपास करीत आहे. राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम निष्काळजीपणे सुरू असल्यामुळे वारंवार अपघात होत आहे. ठेकेदार जेएम मात्रे कंपनीने बेजबाबदारपणे काम केल्यामुळेच अपघातांची संख्या वाढत आहे.